नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। लोकमान्य नगर परिसरातील युवा नेते श्री प्रशांत जाधवर यांचा वाढदिवस आज अतिशय साधेपणाने साजरा करण्यात येत आहे। कोविड-19 मुळे या परिसरामध्ये देखील अनेक नागरिकांना या कोविडचा सामना करावा लागला। या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारे संसर्ग वाढू नये या दृष्टिकोनातून साधेपणाने वाढदिवस साजरा करत असल्याचं प्रशांत जाधवर यांनी सांगितलं। कोरोनाचा काळ चालू आहे, आदरणीय जगदासाहेबांच्या माध्यमातून सदैव ह्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही समाजोपयोगी कामं करत आहोत आणि कोरोनाच्या काळात एकदम साध्या पद्धतीत वाढदिवस साजरा करायचा एक संकल्प केलेला आहे। लोकांचे जेवढ्या मदतीला जाता येईल तेवढा आम्ही या काळात जातोय आणि आजही तसंच करण्याचा एक प्रयत्न राहील। कोविडच्या कालावधीमध्ये नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला गेला असं देखील यावेळेस प्रशांत जाधवर सांगतात। कोविडच्या कालावधीमध्ये नागरिकांना अन्नधान्य पुरवण्यापासून सर्व प्रकारची कामं करण्यात आली। आता देखील लसीकरणाच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं श्री प्रशांत जाधवर यांनी सांगितलं। ओबीसी आरक्षणासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाणे शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार श्री निरंजन डावखरे, आमदार श्री संजय केळकर हे देखील या चक्का जाम आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। ओबीसींना आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज हे चक्काजाम आंदोलन ठाणे शहरातील 3 हात नाका, घोडबंदर रोड त्याचप्रमाणे अन्यही परिसरामध्ये करण्यात आलं होतं। त्यानंतर पोलिसांनी विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांना ताब्यात घेतलं। भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरलंय, ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि निश्चितपणे या सरकारला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दबाव आणून ओबीसी समाजाला आरक्षण द्यावंच लागेल आणि ते आम्ही मिळवून देऊ। आज ओबीसी के सम्मान में भाजपा मैदान में ओबीसी वर या महाविकास आघाड़ी ने प्रचंड असा अन्याय केलेला आहे आणि त्याच्यामुळे रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे भारतीय जनता पार्टी ठाणे शहरामध्ये रस्त्यावर येत आहे चक्का जाम करण्याच्या दृष्टीने। ओबीसींना न्याय मिळेस्तोवर भारतीय जनता पार्टी आपला आंदोलन चालू ठेवणार। राज्यभर ओबीसीच्या आरक्षणाच्यासाठी चक्काजाम आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने होत आहे। ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे त्याला या महाविकास आघाडीने कुठेतरी फसवलंय आणि यांच्या हलगर्जीपणामुळे ते आरक्षण हिरवलं गेलं आहे। त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरलेला आहे। आज ठाण्यामध्ये जवळजवळ 7 ते 10 ठिकाणी हा चक्काजाम आंदोलन होत आहे। हे जे तिघाडी सरकार आहे, जे वसुली सरकार आहे, त्या वसुली सरकारचे डोळे उघडण्यासाठी हे आज आम्ही चक्का जाम केले। लोकांना त्रास होतो हे आम्हाला मान्य आहे, पण ह्या झोपलेल्या सरकारला, झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागं करण्यासाठी, आम्हाला लोकांचा आक्रोश हा त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आज चक्का जाम आंदोलन कोरोनाच्या काळातही घ्यावं लागले, दुर्दैव्य आहे। एकीकडे ओबीसी आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने चक्का जाम आंदोलन केलेलं असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस श्री मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरामध्ये देखील ओबीसी आरक्षणासाठी आज आंदोलन करण्यात आलं। 60 वर्षांच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने कधीही जातीपातीमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र केंद्रातलं सरकार ओबीसींचं आरक्षण नाकारून एक प्रकारे जनतेवर अन्याय करत असल्याचा दावा यावेळेस काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी केला। या ठिकाणी जे रोहतगी आहेत केंद्र सरकारचे अटर्नी जनरल यांनी एक वेगळ्या प्रकारचा ॲफिडेविट सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आलेलं आहे व चोराच्या उलट्या बोंबा ते उलट कांगावा करतात की केंद्र महाराष्ट्र सरकारमुळे ही आरक्षणं मिळत नाहीत। ओबीसीचे आरक्षण असतील, मराठा आरक्षण असतील, काँग्रेसने कधीही गेल्या 60 वर्षामध्ये जाती भेद धर्मामध्ये कुठेही भेदभाव केलेला नाही।
जेवढे आर्टिकल्स बनवलेले आहेत या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, मग ते आर्टिकल 15 असेल, जातीचं डिस्क्रिमिनेशन असेल या ठिकाणी, इक्वॅलिटी फॉर ऑल असेल, हे सगळे आर्टिकल्स हे महाराष्ट्र हे केंद्र सरकारमध्ये आपल्या काँग्रेस गव्हर्नमेंटने आणलेले आहेत. ते कुठेतरी संपुष्टात घटना कुठेतरी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातो, कांगावा केला जातो आणि म्हणून हे ओबीसी आरक्षण ओबीसींना मिळालंच पाहिजे या ठिकाणी अशा प्रकारची याचना किंवा अशा प्रकारचं एक धरणं आंदोलन या ठिकाणी काँग्रेसने रस्त्यावरती उतरून केलेलं आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी रस्त्यावरती उतरलेली. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव श्री मनोज शिंदे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. प्रसंगी प्रांताध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीपर्यंत धडक मारण्यास काँग्रेसचे कार्यकर्ते ओबीसी आरक्षणासाठी तयार असल्याचं यावेळी श्री मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ठाणे काँग्रेस नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जायला देखील लॉन मार्च करण्यासाठी देखील कमी करणार नाही, ते आम्ही घेऊन राहणार. ही दुटप्पी धोरणं जी आहेत केंद्राची, त्याचा आम्ही विरोध या ठिकाणी करतोय आणि म्हणूनच या आंदोलनाने आज इकडे याची सुरुवात केलेली, याचा अंत ओबीसी आरक्षण मिळत. अश्वमेध युवा प्रतिष्ठानचे संस्थापक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माननीय श्री प्रशांत जाधवर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी कायम मदतीस तत्पर असणारे माननीय श्री प्रशांत जाधवर यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. कोरोना कालावधीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम सेवेस तत्पर असणाऱ्या प्रशांत जाधवर यांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्ते, मित्र आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आयुश्री गायनोकोलॉजी क्लिनिक करिअर विजनसह सादर करीत आहे 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदिक मसाज थेरपी कोर्स. इथे शिकवले जातील 9 प्रकारचे आयुर्वेदिक मसाज तसंच केरळीय कालरी मर्म मसाज. प्रत्येक बॅचमध्ये केवळ 5 विद्यार्थी. या कोर्स नंतर आपण सुरू करू शकाल स्वतःचा व्यवसाय, तसंच तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचे सहायक म्हणून अनेक करिअर अपॉर्च्युनिटीज. आजच संपर्क साधा या क्रमांकांवर. आयुश्री गायनोकॉलॉजी क्लिनिक ठाणे. दुखेदुखीला आता करा कायमचा रामराम, कारण जीतो ठाणे विभाग, श्री महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रताप जे आशर कार्डियक सेंटरच्या वतीने राबवण्यात येत आहे ऑर्थो वेलनेस ड्राईव्ह. या ड्राईव्ह अंतर्गत 108 रुग्णांवर गुडघ्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अतिशय नॉर्मल दरामध्ये करण्यात येतील. त्यामध्ये सिंगल गुडघे प्रत्यारोपणासाठी 1,08,000 आणि 2 गुडघ्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आकारण्यात येतील केवळ 2,08,000 रुपये. लक्षात ठेवा, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. कॉल. श्री महावीर जैन हॉस्पिटल, जीतो विभाग, ठाणे. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, 5 पाकडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुत्भाव नाही. कॉल 9869236935. ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध काल पुन्हा बदलले आणि या नवीन बदलानुसार आता ठाणे शहर देखील लेवल 3 केलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ठाणे शहरामध्ये जे निर्बंध शिथिल करण्यात आले होते त्या निर्बंधांवर आता पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. सोमवारपासून हे निर्बंध लागू होतील. ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध बदलले. आता राज्यातील सगळ्या निर्बंधांचा एकच स्तर असणार आहे, तो म्हणजे 3रा स्तर लागू करण्यात आला आहे. या नियमामुळे आता ठाणे शहरात देखील 3रा स्तर लागू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन प्रकारामुळे सर्व राज्यभर स्तर 3 निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे आदेश 28 जूनपासून 5 जुलैपर्यंत लागू राहतील. ठाणे शहरामध्ये महापालिका क्षेत्राअंतर्गत निर्बंधांचा स्तर 2 होता, त्यामुळे अनेक व्यवहार खुले झाले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी काढलेल्या आदेशामध्ये
आता राज्यात सर्वत्र एकच स्तर म्हणजे तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू असणार आहेत, त्यामुळे ठाण्यात सर्व व्यवहार आता सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवणार आहे, त्यामुळे 5 नंतर बाहेर फिरण्यावर देखील निर्बंध आले असून मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह बंद राहतील. उपाहारगृह पूर्वीप्रमाणे क्षमतेच्या 50% सुरू राहतील. सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपाहारगृह सुरू ठेवता येतील. सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत मॉर्निंग वॉकसाठी, त्याचप्रमाणे सायकलिंगसाठी नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. खाजगी कार्यालय 50% क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. सरकारी कार्यालय 50% क्षमतेने सुरू राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50% क्षमता वापरता येईल अशी सूचना करण्यात आली आहे. 4 जून रोजी काढलेले स्तर 3 चे निर्बंध सर्वत्र लागू राहणार आहेत, त्यामुळे आता ठाणे शहरातही इतर जिल्ह्यांप्रमाणे निर्बंध लागू होतील. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकानं 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना 4 ते 6 सोमवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार, रविवार ते बंद राहतील. मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह हे पूर्णपणे बंद राहतील. रेस्टॉरंट 4 ते 6 सोमवार 50% बैठक क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार आणि रविवारी केवळ टेक अवे, पार्सल सर्व्हिस आणि होम डिलिव्हरी सेवा सुरू राहील. उपनगरीय लोकल वाहतूकबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेले आदेश लागू राहील. सार्वजनिक ठिकाणं, खुली मैदानं, सायकलिंग दररोज सकाळी 5 वाजेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. खाजगी कार्यालय कामकाजाच्या दिवशी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालयांसह 50% क्षमतेने सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चित्रीकरण होत असतं. चित्रीकरण बबलच्या आतमध्ये सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहील. 5 नंतर कोणताही हालचाल करता येणार नाही. सामाजिक मेळावे, सांस्कृतिक करमणूक 50% बैठक क्षमतेने 4 ते 6 सोमवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अंत्यसंस्कार विधी फक्त 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये करावे लागणार आहेत. ये आणि इतर निर्बंध या निमित्ताने घालण्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 4 कोविड-19 मोबाईल लसीकरण सेंटर तयार करण्यात आले असून 26 जूनपासून नागरिकांना त्यांच्या घराजवळ लस देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असं आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केलं आहे. शहरातील झोपडपट्टी तसंच चाळीमध्ये राहणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये. तसंच इतर लसीकरण केंद्रांवर ये जा करणं शक्य नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घराजवळ लस देण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 4 कोविड-19 मोबाईल लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या कोविड-19 मोबाईल लसीकरण सेंटरमध्ये 1 वैद्यकीय अधिकारी, 1 वॅक्सिनेटर, 2 डेटा ऑपरेटर आणि 1 निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरासोबत इतर ठिकाणी 2:00 ते 3:00 या वेळात नागरिकांना घराजवळ पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. दररोज वेळापत्रक निश्चित करून लसीकरणाची ठिकाणं जाहीर करण्यात येणार आहेत. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये
हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. बाळकुम येथील पोस्ट ऑफिसमधील व्यवहार गेले 2 महिन्यांपासून ठप्प आहेत. पोस्टात बचत ठेवी असलेले मध्यमवर्गीय वयस्कर खातेधारक या भोंगळ कारभारामुळे त्रस्त आहेत. त्यांची गुंतवणूक करणारे एजंट वारंवार व्यवस्था सुधारण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. या सगळ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या सूचनेनुसार शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मुख्य पोस्ट ऑफिसमधील अधीक्षक श्री व्यवहारे यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकाराचा जाब विचारण्यात आला. लवकरात लवकर नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास यावेळेस सांगण्यात आलं. सदर व्यवस्था सुधारण्यासाठी पत्रव्यवहार सुरू असून 1 महिन्याचा कालावधी लागेल असं यावेळेस पोस्टाच्या वतीने सांगण्यात आलं. बऱ्याचशा पोस्ट एजंट काही सिनियर सिटीजन यांना पोस्टामध्ये प्रॉब्लेममध्ये पैसे काढता येत नाही. त्यांचे FD आहेत, FD रिन्यू होत नाहीत. त्यांचे टाकलेले पैसे विड्रॉल वगैरे करता येत नाहीत. तर आम्हाला कळलं नाही नक्की का, तर कळलं की यांची सिस्टम बंद आहे. आणि जवळजवळ 3 महिने झालेत आणि 3 महिने ही लोकं बिचारे वेड्यासारखे फिरत आहेत. म्हणून आम्ही आज यांना विचारायला आलो, 3 महिने सरकारी ऑफिसेस बंद राहतात हे कितपत योग्य आहे? मग कशाला आपले हे सांगतात रस्ता कुठला स्वच्छ भारत, सुंदर भारत, सगळी कामं होणार आहे, डिजिटल भारत. अरे डिजिटल भारत, डिजिटल इकडे बघा आमच्या डिजिटलमध्ये ठाण्यामध्ये नक्की काय आणि कोणाचा काय कोणाला पडलेली नाही आहे. तर यांना आम्ही आता व्यवहारे साहेबांना सांगितलं, तुम्ही नक्की काय करताय, तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय आम्हाला तरी कळू दे. MTNL बोलते त्यांना वेळ नाही आहे, त्यांचं काम होणार नाही आहे. आता कोण अधिकारी बोलला ते आम्ही पण बघतो, कोण अधिकारी येतो आणि त्याला जातो आम्ही भेटायला की कसलं काम, कशी काम होत नाही. ते 3 पगार तुम्ही पगार घेताय ना. आणि पोस्टामध्ये आपल्या पावसामध्ये ह्या प्रॉब्लेम होत असतात, पण पोस्टाचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टे सेफ, घरी रहा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि हात धुवत रहा. गर्दीत मिक्स होऊ नका. कोरोनाशी आपण निश्चितपणे 2 हात करू शकतो. वॅक्सिनेशन लवकरात लवकर करून घ्या, कारण मास्किंग आणि वॅक्सिनेशन हे कोरोनावरचे सगळ्यात 2 महत्त्वाचे उपाय आहेत. सो मास्क वापरत रहा. आता डबल मास्किंगचा सल्ला आहे, त्यामुळे डबल मास्किंग करा. घरात रहा, सगळ्यांची काळजी घ्या, शक्य झाल्यास मदत करा. धन्यवाद.